नाव विसरलो पण मी आणि माझी असिस्टंट आम्ही बघत डोक्यावर हात मारला तर म्हातारी हसेल आणि नेमकं याला तेव्हा दिसेल मला नाही करायचं ते तुला करायचं. साडेपाच ला सरांच्या मित्रांनी श्रीलंकेवर कॉफी. नमस्कार मंडळी, अनकवर्ड प्रेझेंट्स द सेकंड साईडमध्ये मी बाबा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपल्या शोमध्ये जे व्यक्ती येणार आहेत ते आपल्या सगळ्यांच्या परिचित असतीलच, पण आपण जेव्हा जेव्हा त्यांना भेटलेत तेव्हा त्यांची एक सिरियसनेस किंवा एक प्रोफेशनलिझम हीच बाजू तुम्ही बघितली असेल. तर तुमच्या काही मनातले काही आमच्या मनातले काही खोडकर काही सिरियस प्रश्न विचारून त्यांची सेकंड साईड अनकवर्ड करायचा एक छोटासा प्रयत्न करूया. तर चला स्वागत करूया चंद्रपूरचे ऑर्थोपॅडिक डॉक्टर ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर योगेश सालफळे यांचा. नमस्कार, मला शोवर बोलवल्याबद्दल तुमचा आभारी आहे. सर तुम्ही आले त्याबद्दल खरंच खूप आभार. सर तुमचं इंट्रोडक्शन माझ्याकडे आलं होतं आणि त्यात इतके डिग्रीज म्हणजे नेम प्लेट खूप मोठी करायची असा काही विचार आवडला निश्चितच नव्हता असा काही विचार. आणि त्याची थोडक्यात गोष्ट सांगायची झाली म्हणजे MBBS झाल्यानंतर पुढे काय करायचं हा मुद्दा होता. हे वर्ष होतं 91-92 दरम्यानचं. मग काय करायचं म्हटलं तर पटकन अशी पोस्ट मिळाली की ऑर्थोपेडिक्समध्ये घ्या म्हणून. अच्छा, तर ऑर्थोपेडिक्स मला त्यावेळेला फार चॅलेंजिंग वाटायचं. त्याचं कारण हे की अपघात व्हायचे. MBBSच्या इंटर्नशिपच्या वेळेला बरेचसे लोकांचे ॲक्सिडेंट्स पाहिलेले आहे. अपघात विभागामध्ये पेशंट्स यायचे, तुटलेले हाडं, घसरलेले सांडे, हाडं तुटून बाहेर आलेले, तर हे सगळं बघताना अतिशय चॅलेंजिंग वाटायचं. पेशंटचा जीव वाचवणं, पेशंटचा हात किंवा पाय वाचवणं, ॲक्सिडेंट्सच्या ज्या इंजुरीज असायच्या त्या बघायचं आणि हळुवारपणे त्याच्यात एक कुतूहल निर्माण झालं आणि म्हणून मी ऑर्थोपेडिक्समध्ये शिरलो. म्हणजे ॲक्सिडेंट जे आहे ते इन्स्पिरेशन बनलं. ॲक्सिडेंट्स आणि ॲक्सिडेंटला ट्रीट करून पेशंटला किंवा एका रुग्णाला आपण कशाप्रकारे बरं करू शकतो हा एक फार मोठा चॅलेंज मला त्या काळी जाणवला. जरी माझं वय त्यावेळेला लहान होतो, मी जस्ट ग्रॅज्युएट झालो होतो, तरी देखील तो एक फार मोठा चॅलेंज होता. आणि मग काय झालं, जसं जसं मी पोस्ट ग्रॅज्युएशनकडे हळूहळू वळलो तसं ऑर्थोपेडिक्समध्ये खूप सारी क्रांती घडत गेली. नवीन नवीन उपकरणं निघाले, नवीन इन्स्ट्रुमेंटेशन झाले आणि या इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल अनेक कुतूहल होते. बऱ्याचशा ठिकाणी मी जिथे मुंबईला काम करत होतो त्या ठिकाणी अतिशय छान आणि उत्कृष्ट असे उपकरणं होते, जसे कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये मी होतो. सॉरी तुम्हाला कट करतो. ओके, पण माझा नेक्स्ट प्रश्न काय होतो, मी जसं ऐकलं होतं की तुम्ही आधी मुंबईला प्रॅक्टिस करायला आणि मग तिथे सक्सेसफुल प्रॅक्टिस एक सुरू असताना तिथून चंद्रपूरला शिफ्ट होण्याच्या मागे काय होतं? अतिशय छान प्रश्न आहे हा. चंद्रपुरातले माझे काही मित्र जे इथले स्थायिक होते, ज्यांचे आई वडील इथले होते, त्याच्यातले काही जण मुंबईला गेले आणि ते मुंबईकर झाले. आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही काही असे उलाढाली होत असतात, काही काही चॅलेंजेस येतात आणि तो कशा प्रकारे त्याला सामोरे जातो हा एक अतिशय वैयक्तिक प्रश्न असतो. बरोबर. माझे आई वडील यांचा इथे दवाखाना होता. जवळपास 76 त्यांची चंद्रपूरला प्रॅक्टिस आहे. त्यांची प्रॅक्टिस मी बघत बघत मोठा झालो, बघत बघत मेडिकल शिक्षणात जॉईन झालो. मुंबईला जाण्यामागचा हेतू हा होता की मुंबईवरून काहीतरी नवीन शिकून यावं, काहीतरी आपल्या लोकांसाठी इथे मुंबईचं ज्ञान उपयोगात आणावं, ओके, नवीन टेक्नॉलॉजी शिकावी आणि रुग्णांना कशाप्रकारे आपण इथे मदत करू शकू हे मला सतत ही जाणीव होती. म्हणून जरी मी 5 ते 6 मुंबईला होतो, विविध ठिकाणी कामं केले, तिथे माझी एक प्रायव्हेट OPD होती, ऑपरेटिंग थिएटर होतं, तरी देखील मनात एक कुणकुण राहिली होती की आपण इथले नाही. ओके. आणि हा जो बुलावा होता जागेचा हा अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो मला तिथे जास्त काळ स्वस्थ बसू देत नव्हता.
ऍक्च्युअली चांगला थॉट होता. म्हणजे आजकाल जनरेशन आपण जर बघितलं इथनं तिथे चालतं राईट एक अपग्रेडेशन साठी तेव्हा तो एक धाडसीचा निर्णय म्हणता येईल आपल्याला की तुम्ही तिथून इथे. बऱ्याच जणांनी हा विषय काढला त्याच्यामागचे माझे काही वेगळे कारण होते. मुंबई तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे अतिशय धकाधकीचं आहे, स्वप्नाची नगरी आणि डॉक्टर काही त्या स्वप्न नगरीतून लांब गेलेले आहे असं मी मानत नाही. ते देखील त्या स्वप्न नगरीतले एक भाग आहे. आता मी सायन हॉस्पिटलला काम करत असताना एक प्रसंग सांगतो, अतिशय इंटरेस्टिंग प्रसंग. सकाळी 8 वेळ मी जस्ट ड्युटीवर आलेलो होतो आणि एक पेशंट वॉर्डवर घेऊन धडधड धडधड त्या स्ट्रेचरवर घेऊन माझ्या खोलीत आणलं त्यांनी. एक 30-35 एक स्त्री होती. फ्रेश होऊन ऑफिसला जाण्याकरता बहुधा निघाली असावी आणि ती अपघातात ती निपचित त्या स्ट्रेचरवर पडलेली होती. न तिच्याजवळ पर्स होती न मोबाईल होता आणि त्या घटकेला ती त्या मुंबईच्या जनसागरातली एक छोटीशी सुई होती जिला काहीही आयडेंटिटी नव्हती. ओके. मॉर्चुरीमध्ये नंतर कळलं मला 2-3 तिचं बॉडी तिथेच होती. आणि हा अतिशय म्हणजे मनाला हलवून टाकणारा असा प्रसंग मला वाटला आणि म्हणून जी माझं आधीपासूनचं बोलवणं होतं की नाही आपलं लहान गाव बरं आणि तिथे आपली हा जो अनुभव आहे आपली सेवा आहे ही तिथे द्यावं हे अजून मजबूत झालं. पण त्याच कारणामुळे आम्हाला एक चांगले ऑर्थोपेडिक सर्जन मिळाले. डिग्री संबंधातले अजून एक छोटासा प्रश्न होता, सिरियस प्रश्न आहे भाई देवा. मी वाचत होतो तुमचे जे डिग्रीज तुम्ही केले आहेत हाँगकाँग, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अँड देन US. प्रश्न असा होता की हे सगळे देश फिरायचे होते म्हणून डिग्रीज केल्यात की डिग्री गोष्ट अशी नाही आहे. मुंबईला असताना आणि शिकण्याची जी आतून जी उत्सुकता होती उत्कंठा होती ती बघता मला सारखं वाटायचं की आपण काहीतरी नवीन शिकून यावं. तर या ज्या ठिकाणी मी जिथे जिथे गेलो असं हाँगकाँगला जाऊन आलो तिथे एक फ्रॅक्चरचा एक बायोस्किल वर्कशॉप असतो तो बघितला तो अटेंड केला तिथला. मग इटलीला होतो मी 3 स्वित्झर्लंडला 2 होतो. हे जे सगळे माझ्या आयुष्यातील जे टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यातून मी काहीतरी शिकत गेलेलो आहे. ओके. रुग्णसेवा कशारित्या चांगल्या मला देता येईल त्याचा एक एक मी अनुभव घेतला. सगळं लाईफचे वेगवेगळे डॉट्स आहेत त्या डॉट्सनी मी आज जे आहे ते झालेलो आहे असं म्हणाला. सरांनी फक्त नंतरचा प्रश्न होता की जसं आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो मधात एक डायलॉग खूप फेमस झाला होता, राजा का बेटा ही राजा बनेगा. तुमच्या घरी तुमची आई डॉक्टर, वडील सुद्धा डॉक्टर, घरून असं काही प्रेशर होतं की डॉक्टरच बनायचं? नाही, नॉट एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा मेडिकलला जायचा निर्णय घेतला त्यावेळेला आपल्याकडे अतिशय कमी असे ऑप्शन्स होते. ओके. दॅट इज पॉसिबली इन द 1985-86 कालावधीचं मी सांगतोय की एक इंजिनिअरिंगला जाणारी वाट आहे आणि एक मेडिकलला जाणारी वाट आहे. बरोबर. आताच्या मुलांना जे ऑप्शन्स आहे तेवढे ऑप्शन्स त्या काळात नव्हते ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरी बाब अशी होती की जर इथे आईवडिलांची जर एक लेगसी आहे तर वाय नॉट गो इन टू दॅट पाथ. बरोबर. म्हणून मी मेडिकल लाईन निवडली, माझ्या भावानी मेडिकल लाईन निवडली आणि सांगायला हे वाटतं की माझ्या परिवारात जवळपास 8-10 डॉक्टर्स आहेत. 8-10 तुम्ही ती लेगसी कंटिन्यू केलीत तुमच्या समोर म्हणजे माझा. हा एक अतिशय मस्त प्रसंग आहे. माझ्या मुलाने 12वीच्या आधी म्हणजे 11वीमध्ये त्यांनी बायोलॉजी नाही घेतलं. ओके. म्हणजे तिथेच त्याने तिथे हे केलं. आमच्या परिवारात सगळेजण असे थोडेसे नाराज होते, त्याचे आजोबा म्हणजे माझे बाबा. इन शॉर्ट की म्हणे तुझ्या वडिलांनी केलेलं आहे तो वाय डोंट यू डू इट. बरोबर. पण माझ्या मुलाने खूप छान उत्तर दिलं. आमचा एक युजली डायनिंग टेबल एक असतो, त्या डायनिंग टेबलवर जेवल्यानंतर बऱ्याचशा गप्पा गोष्टी होतात. ओके.
त्या गप्पा गोष्टींमध्ये माझ्या मुलाने आम्हाला पद्धतशीर लिहून दिलं की तो का मेडिसिनमध्ये जात नाही आहे आणि ॲट द सेम टाईम तो इंजिनियर झाला, इंजिनियर झाल्यानंतर देखील तो कशाप्रकारे मेडिकलशी संबंध टिकवून ठेवेल हे त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तो आज बायोमेडिकल इंजिनियर होतोय, MSc मेडिकल बायोटेक्नॉलॉजी करतोय आणि त्याचे जे रिसर्च आहे ते अजूनही इतके मेडिकल रुग्णांचे भलं करण्यासाठी संबंधित आहे की आम्हाला अजूनही असं वाटतं की तो आमच्यातलाच आहे. समथिंग रिलेटेड म्हणजे मेडिकल फील्डचा जो टच आहे तो सोडला. आमच्या मुलांनी जे 11वीत असताना आम्हाला कधून केलेलं होतं आधी त्यालाच पण. डॉक्टर हमारे आंटी का प्लास्टर जल्दी निकालो, इकडे बघितलं तर आंटी गेटवेल सून. मग मोहल्ल्यातले जे एवढे सगळ्या काकू मावशी मामा मुलं असतात त्या सगळ्यांचे ऑटोग्राफ असतात. इकडे कोणी हार्ट काढले काय हार्ट असत प्लास्टर बंद होतो हाताला प्लास्टर होतो. त्याला सांगितलं बाबा एवढे एवढे पैसे झाले दे म्हण. डॉक्टर साहेब आता देता नाही येणार. म्हणतो असं कसं नाही देता येणार, प्लास्टर लागलंय खर्च झालेला आहे. म्हणे प्लास्टर म्हणे आता तुम्ही भात बांधून दिला म्हणे याच्यात जास्त पैसे होते म्हणे. आता एक दीड महिना तुम्ही थांबा म्हणे मी नक्की तुमच्याकडे येऊन खोलून पाहिजे. भारतीय जुगाड आहे, पैसे कसेही करून वाचवे लागतात. नवीन बघा हातात पैसे आणि हाताला प्लास्टर भूल जाव. तुमचे वडील हे डॉक्टर सोबत सोबत एक सोशल वर्कर म्हणून पण ओळखले जातात. जसं डॉक्टर बाबा आमटे यांच्यासोबत पण त्यांनी बरंच काम केलं. तर तुम्हाला म्हणजे एक डॉक्टर असून तो सोशल वर्कचा पण एक वारसा पुढे नेण्याचा थॉट तुम्ही पण ते घेतलंय सोबत, ते फील कसं होतं मग तेव्हा काय विचार होता? मी नेहमी असं मला वाटतं की एका डॉक्टरला समाजाचं एक ऋण असतं. समाजाचं काही भरपाई डॉक्टरला देणं अत्यंत आवश्यक असतं कारण या समाजानेच त्या डॉक्टर मोठा होतो, डॉक्टरचं नाव होतं, नावलौकिक होतं. आता सामाजिक कसे कसे कार्य करता येतात डॉक्टरांना हा एक प्रत्येकाचा एक वैयक्तिक मुद्दा असतो. परंतु आजही माझ्या बाबतीत म्हटलं तर मी बरेचसे कॅम्प्स ऑर्गनाईज करतो. मेनली बोन डेन्सिटीचे जे कॅम्प्स असतात म्हणजे मला आणि आमच्या ओव्हरऑल ऑर्थोपेडिक्सच्या याच्यामध्ये बोन स्ट्रेंथ हे किती आवश्यक आहे याची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक असतं. रोटरी क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून बरेचशा कामात मी माझं योगदान देत असतो. आणि तिसरं म्हणजे कसं आहे चॅरिटेबल, मी असं समजतो की चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किंवा सोशल वर्क करायसाठी तुम्ही कुठल्या क्लबशी संबंधित पाहिजे असं जरुरी नाही. बरोबर. डॉक्टर हा एकमेव असा प्रोफेशन आहे की जिथे वाईल वर्किंग ऑल्सो यू कॅन डू अ चॅरिटी. तुमचं नाव सगळ्या याच्यात झालं पाहिजे की हे याच्यामुळे झालं हे आवश्यक नसतं. सगळ्यांचा एक आपली आपली पद्धत असते. ॲब्सोल्युटली. म्हणून मला असं वाटतं की सोशल वर्कमध्ये पडणं कुठल्या तरी एका संस्थासोबत निगडीत राहणं ही एक गोष्ट वेगळी बाजू आहे. परंतु तुम्ही डॉक्टरच एक असा प्रोफेशन आहे की जिथे तुम्ही करता करता यू कॅन डू चॅरिटी अँड एज वेल एज सोशल वर्क. बिलकुल. एक सामान्य माणूस म्हटलं की आम्ही सगळे तुम्हाला देव मानतो. ओके. बरोबर. एखाद्याचा जीव वाचवणार आहे. तर इतक्या सगळ्या जनतेच्या म्हणजे लोकांच्या अपेक्षा असताना या फील्डमध्ये किंवा या फील्डचं एज्युकेशन घेताना पेशन्स हा किती इम्पॉर्टंट आहे? खूप छान प्रश्न आहे हा. आम्ही पेशंटला बघतो आणि पेशंट आमचा पेशन्स बघतो. किती गंमत आहे बघा. म्हणजे बरेचदा इतका वेळ जातो आम्हाला समजवण्यात आणि पेशंटच्या प्रश्नांना उत्तरं देतात की ते आमचा पेशन्स बघतात. बरोबर. आता तुम्हाला मी गंमत सांगतो. एक चंद्रपूरहून 50 किलोमीटर अंतरावरून एक म्हातारा आला होता. त्याला गुडघ्याचा वात होता. मस्त माझ्या खोलीत खुर्चीवर पाय टाकून बसला होता. तोंडात जो काही आधीच खोलीत यायच्या आधी जो तंबाखू होता तो चघळत होता आणि मी जे काही बोलत होतो ते ऐकत होतं. त्या बाजूला त्याची म्हातारी बाई बसली होती. तुम्ही त्याला सगळं एक्सप्लेन मी त्याला समजवत होतो. सगळं झाल्यानंतर त्याला कळलं, चष्मा सावरत तो म्हणाला, डॉक्टर साहेब
थांबा म्हणे. मी थांबलो. म्हटलं काय झालं? मला वाटतं तुम्ही काहीतरी बोलत आहे म्हणे. तर त्याला दिसतही कमी होतं आणि थोड्या वेळाने खिशात काहीतरी हडबडी करून त्यांनी त्याचा जो इयरप्लग असतो कानाची हिअरिंग मशीन ती त्यांनी लावली. मी आणि माझे असिस्टंट आम्ही बघत डोक्यावर हात मारला तर म्हातारी हसेल आणि नेमकं याला तेव्हा दिसेल कसं बस आपलं हसणं दाबत आम्ही त्याला परत समजवलं. आणि त्यानंतर लगेच जो दुसरा म्हातारा आला याला कंबरदुखी होती तर माझ्या असिस्टंटनी आधीच एक सावध पवित्रा घेतला. ती त्या म्हाताऱ्याच्याच कानाजवळ गेली आणि सांगितलं बाबाजी हे गोष्टी कराव्या लागतात, गोळ्या अशा घ्याव्या लागतात. तर तो म्हातारा तिच्यावर खेकसला ए बाई मी काय बहिरा नाही आहे हे असलं जोराने माझ्या कानाजवळ बोलू नको म्हणून. तर हे असले प्रसंग माझ्या खोलीत हे असे चालू असतात. म्हणजे सावधगिरी घेतली तरी आपल्यावर असे येस येस म्हणजे खूप पेशन्स असावं लागतं. आय नो पेशन्स इज अ पार्ट ऑफ द गेम. बिलकुल. आणि पेशन्स याच्यात नको. हा पेशन्स ऑपरेशन करताना आवश्यक असतो. ऑपरेशन करत असताना एखादी मशीन माझ्यात झाली आवश्यक असतो. स्टाफची चुकी झाली तरी आवश्यक असतो. आणि पेशंट घरी गेल्यानंतर एखाद महिन्यानी आल्यानंतर त्याच्या प्रश्नांना जी उत्तरं द्यायची असतात ती अजूनपर्यंत हाड जुळलं का नाही यालाही पेशन्स लागतो. जिथे दरवेळेला प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला तुमचा पेशन्सची तपासणी होते. कधी पेशंट्स उद्धटपणे बोलतात, कधी पेशंट्स काही काही डिमांड करतात, कधी पेशंट म्हणतात अजूनपर्यंत हाड जुळलं का नाही. तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जे म्हणतात ना डोक्यावर बर्फाचा गोळ आणि इतकं साखर हे एवढं करणं अत्यंत आवश्यक आहे इन अ डॉक्टर प्रोफेशन. बट ते प्रत्येकाला पॉसिबल नाही. बघा राव असं असतं पेशन्स ठेवणं. आपल्याला काय आपण जातो एक चिठ्ठी घेतो आणि निघून जातो मग नावं ठेवायला मोकळे सगळे. हां काय पेशन्स ठेवा. पेशन्स भरपूर असतो. आणि हाच पेशन्स आमच्या व्हिडिओसाठी पण ठेवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बरं हा टॉक शो आहे. याच्यासोबत शॉर्ट फिल्मसाठी आमचे अजून दोन चॅनल आहेत. एक विजन नाईन फिल्म्स, दुसरा व्ही आर एन फिल्म्स. दोन्ही चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. ओके तिकडे पण जा की थोडा फिरूया. हा आत्ता व्हिडिओ आधी संपू द्या मग जा तिकडे थोडं फिरा. हा जो नेक्स्ट प्रश्न आपला आहे तो आय थिंक बऱ्याच जणांच्या मनात आहे. बरेच जण याबद्दल बोलतात. कदाचित ते तुमच्या पर्यंत येत नसेल किंवा विचारायला घाबरत असतील तर आम्ही म्हटलं आम्ही थोडी हिंमत करावी आणि विचारून घ्यावं तर तुमची परमिशन असेल. अरे तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली जेव्हा तुम्हाला डॉक्टर बनायचं होतं ॲडमिशन फॉर्मसोबत असं काही शपथपत्र असतं का की माझी जी लाईफ पार्टनर असेल ती मी डॉक्टरच निवडेल असं काय? आम्ही बघतो मी डॉक्टरच असते नाही. बऱ्याच ठिकाणी असं काही शपथपत्र वगैरे नसतं. परंतु कसं असतं मेडिकलचा हा प्रवास एक अतिशय लांब प्रवास असतो आणि या प्रवासात बहुतांश लोक हे एकमेकाच्या सोबत अनेक वर्ष घालवतात. जसं मेडिसिनचा एक 4.5-5 वर्षाचा जो पिरियड असतो त्या याच्यामध्ये सोबत असतात. मुलं मुली सोबत असतात. बरेचसे संबंध हे रेल्वेच्या क्रिस क्रॉस लाईनसारखे असतात की काही क्रॉस होतात आणि ते कधी मिळत नाही आणि बरेचसे असे असतात की दे रन पॅरलल. बरोबर. एका डेस्टिनेशनकडे जायला हे पॅरललिझम मला हे म्हणायचं आहे की जर समजा तुमच्या वेवलेंथ तुमच्या सहचरणीशी किंवा हबीशी जर जुळलं तर नथिंग लाईक इट. कारण ते तुम्हाला समजू शकतात, तुम्ही त्यांना समजू शकतात. बिलकुल. कारण जसं जसं मेडिसिनमध्ये खोलावर जातो तुम्ही प्रॅक्टिस करायला लागतात त्यावेळेला एक डॉक्टर असला तरच तो त्या डॉक्टरचं काय चालू आहे हे समजू शकतो. कम्पॅटेबिलिटी मॅचसाठी महत्वाचा मुद्दा असतो. कम्पॅटेबिलिटी देर शुड बी नो हार्डवेअर. त्याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन आहे. तो कदाचित आजची जी युथ आहे त्यांना एक गायडन्स म्हणून पण यूज होऊ शकतो. तसे मोठे लोक आम्हाला सांगतात जेव्हा आम्ही पण शाळेत होतो किंवा कॉलेजेसमध्ये की आधी अभ्यास मग प्रेम. तुम्हाला हे सायमल्टेनियसली कसं सांगू? मी आत्ता
किंवा तुम्ही नंतर मग ते प्रश्न छान आहे. परंतु तुम्ही जो आधीचा प्रश्न विचारला होता की मेडिकलचा हा प्रवास अतिशय लांब असतो आणि युअर लाईफ पार्टनर हा बरेचदा तिथेच सापडतो कारण तिथेच तुमची खरी त्याची ओळख होते, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख इन स्ट्रेसफुल सिच्युएशन्स ऑफ एक्झाम्स तिथेच परिचय होतो आणि तिथेच बरंचसं निष्कर्ष आणि रिझल्ट फायनल होऊन जातात. तर माझे चंद्रपूरला एक मनोहर सप्रे आहेत, मोठे कार्टुनिस्ट आहेत, त्यांनी सांगितलेला एक किस्सा होता. एक यंग कपल होतं, दे वेअर गोईंग स्टडी. तर काय म्हणे तुमचं दोघांचं जोरात चालू आहे काय, कधी लग्न वगैरे कधी? नाही म्हणे आधी आम्ही जरा थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत म्हणे. मग लग्नाकडे ठरवणार. आता प्रॅक्टिस कुठली ह्याच्याबद्दल काहीही मुलाचा अजूनपर्यंत आलेला नाही. ओपन आहे, तुम्ही आपला विचार करा. म्हणजे इन शॉर्ट असं की चालतं सायमल्टेनियसली प्रेम आणि चला करू शकतो. म्हणजे जर तुम्ही हँडल करू शकत असाल तर बिझनेस सरांनी सांगितलं परमिशन चालेल. बरं, कम्पॅटिबिलिटीची मॅच आपण आता जे बोललात त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस असतात? म्हणजे जर कधी कधी आर्ग्युमेंट झालं तर दोन्ही आपापले मुद्दे घेऊन एकच स्टँड घेऊन वापरण्याचे असे होतात बरेचदा. परंतु कसं असतं ते मला असं वाटतं की ते लोणच्यासारखं असतं, जेवढं जास्त मरलं तेवढं त्याच्यात अजून रसरसीतपणा असतो. आता त्याच दिवशी बघा ना, आता जात असताना एका घरून सतत हसण्याचा आवाज यायचा, हसण्या खिदळण्याचा आवाज यायचा आणि भांड्यांचा आवाज यायचा. त्या व्यक्तीला काही कळायचं नाही. ऑफिसातून येताना परत हसण्याचा आवाज यायचा. तर एक दिवस त्याला राहावलं नाही गेलं, तर म्हणे हे काय आहे, म्हणे हे तुमच्याकडे इतका आनंद का होतो, म्हणे सतत हसण्याचा आवाज येतो म्हणे आणि भांड्यांचा आवाज येतो. अहो म्हणे आमचं जेव्हाही आर्ग्युमेंट होते ना म्हणे, बाचाबाची होते म्हणे, आम्ही मारापिटी करत नाही, आम्ही भांडे मारतो म्हणे. आणि मी मारल्यावर जर पुढच्यांनी जर ते हुकवलं तर तो हसतो, त्यांनी मारलेलं भांडं मी हुकवलं तर मी हसते. अशा प्रकारे हे आमचं स्ट्रेस बस्टर आहे. अशातलं माझं काही नाहीये, मी ते फक्त उदाहरण दिलंय की राजा राणी आनंदाने सुखी एका घरात मालक राहिले असं नसतो. आपली आपल्याला शोधायला. येस येस. मला वाटलं झालं की इथे पॅकेज मध्ये मिळून जातं आजकाल बरेच. मी पण डॉक्टर म्हणजे ऍडमिशन घेऊन गेलो. म्हणजे इन शॉर्ट नॉर्मल पीपल सारखं की तुम्हीच बॅक स्टेज घेत असाल. डिपेंड परिस्थिती बघून पागार घेतलं पाहिजे असं सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं. पण जास्त वेळ पुरुष घेतो असं आपल्या. मग अशी आपण जसं बोलूयात ऑपरेशन थिएटर, एखादी असं चॅलेंजिंग कधी ऑपरेशन आलंय का की जिथे तुम्हालाच खूप म्हणजे तो पेशन्स लेवल पण एक सुटतोय काय करावं कसं करावं वगैरे प्रसंग येतात. आता काही दिवसांपूर्वी एक एल्बोचं ऑपरेशन करत होतो. ओके. ॲक्सिडेंट झाला होता, वेडा वाकडा एल्बो तुटला होता, प्रचंड तुकडे होते. आता ऑपरेशन करून मी जेव्हा त्याचं हे ओपन केलं, जखम उघडली, तर जखम उघडल्यावर काय बघतो, सगळे तुकडे आणि थोडं क्लिनिंग करत असताना एक तुकडा खाली पडला. इतका चुरा होता की मला काहीच करवता येत नाही. आणि कसं असतं, जॉईंट्सचे जवळ फ्रॅक्चर जेव्हा होतात तेव्हा जसे लिगो ब्लॉक्स असतात खेळण्याचे, मुलांच्या खेळण्यातले, ते सगळे एकमेकाला असं जोडून 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 तो जॉईंट तयार करावा लागतो. आणि हा तुकडाच नव्हता आणि माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं त्यावेळेला, सुचत नव्हतं, कारण त्या पेशंटला ऑलरेडी एक शरीरावर अजून एका ठिकाणी इंजुरी होती आणि ती इंजुरी करून मग मी जेव्हा एल्बोचं ऑपरेशन करायला घेतलं त्यावेळेला तो तुकडाच नव्हता. आता म्हटलं काय करणार. तर अशा स्थितीत डॉक्टरांकडे एक दोन उपाय असतात, ते म्हणजे डू व्हॉट यू कॅन डू युअर बेस्ट इन दॅट सिच्युएशन. ओके. आणि दुसरं प्रे, प्रार्थना करा की या पेशंटचं भलं व्हायला. बाहेर करतात ती गोष्ट वेगळी, पण आतली जी प्रेयर असते फार आवश्यक. तुकडा ह्युमन बॉडी मशीन असते ना,
आणि आतले एक पार्ट गायब होता, एक पार्ट त्याचा चुरावा होता आणि खाली पडला, हाळत असतो थोडा खाली, बट इट इज ऑल्सो लाईक आर्ट, छोट्या छोट्या गोष्टी तुकडे असतात स्क्रॅच झालेले असतात, सुदैवाने जे काही होतं ते एकत्र केलं आणि पेशंट आज बऱ्यापैकी आहे, 7-8 वर्ष झाले आहे डिजिटल डॉक्टरांना म्हणजे आर्टिस्ट म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे एक प्रकारे ते ऑर्थोपेडिक सर्जनला इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ नॉन ग्लॅमरस जॉब, म्हणजे आर्थ्रोस्कोपी वेगळं, ऑर्थोपेडिक्सचे आता अनेक ब्रांचेस आलेले आहे, हँड सर्जन आहे, शोल्डर सर्जन आहे, स्पाईन सर्जन आहे, जॉईंट रिप्लेसमेंट आहे, पण मी खेड्यातला डॉक्टर पडतो, मी अजूनही स्वतःला खेड्यातलाच डॉक्टर म्हणतो, जरी चंद्रपूर आता कितीतरी मोठं झालंय, बरंच सुधार झालेला आहे, परंतु जनरल ऑर्थोपेडिक्स म्हटलं की हा एक सुतार कामाचाच भाग आला, तुम्हाला सगळ्या गोष्टी अलाइनमेंटमध्ये आहे का, गुण्यामध्ये आहे का, इकडचं बॅलन्स बिघडला तर कमरेवर त्रास पडतो, गुडघ्यात चालताना थोडीशी चाल बदलली तर इकडे त्रास होतो, सगळं ह्युमन बॉडी तुम्ही आता असे बोलले की इट इज ऑल बेस्ड ऑन अलाइनमेंट, ओके, आणि ती अलाइनमेंट शाबूत ठेवण्यासाठी बरेचदा काही काही बदल करावे लागतात, आणि आय टेल यू बाकी ब्रांचेसपेक्षा ऑर्थोपेडिक्सला जे ग्लॅमर आलेलं आहे हे अद्ययावत नवीन आलेल्या ब्रांचेसमुळे आहे, उदाहरणार्थ रोबोटिक सर्जरी आहे, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ऑर्थोपेडिक्स अजून त्याचं डेव्हलपमेंट होत गेली, प्रगती होत गेलेली, पण जनरल ऑर्थोपेडिक्स इज फॉर द मासेस, आणि मला आनंद वाटतो एक आर्टिस्ट सारखं असतं ना, जेव्हा आपण कधी बघितलं प्लॅस्टर करताना बिलकुल प्रेमाने ते कुंभाराचं काम करतो, छन्नी हातोडे घेतलं की तो कार्पेंटरचं काम करतो, ड्रिलनी घेतलं तर मेकॅनिकल इंजिनियर काम करतो, सगळे फील होत असते माझ्या दवाखान्यात आलेल्या इलेक्ट्रिशियनला सांगतो तुझ्याकडे हे आहे, माझ्याकडे स्टीलची ड्रिल आहे, तुझे ड्रिल बिट्स लोखंडी आहे, माझ्याकडे स्टेनलेस स्टीलचे ड्रिल बिट्स, माझे स्क्रूज हो, आणि आम्ही बरेचसे आपापले स्वतःचे काम आम्ही स्वतःच करून घेतो कारण आमच्याकडे सगळ्यात बेस्ट इक्विपमेंट असतात, कधी नट वगैरे हरवतात, आतमध्ये नट्स हालतात, आपली शरीर रचना अशी असते की सर्वातलं सर्वात टफेस्ट मेटल पण तुटतं, द ह्युमन बोन इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बोन व्हॉट जे देवानी बनवलंय, निसर्गाने बनवलेलं आहे, आणि ते देखील रॉड टाकलेला तो रॉड देखील तुटतो, तसं निसर्गाचं नाही इतकं सगळं असतं, आणि तुम्ही चालले यांची स्पीड घेऊन सावधगिरी बाळगा, यांना उगाच त्रास द्यायचा, जसं मी ऐकलं होतं की तुम्ही या फील्ड रिलेटेड एक पॅशन पण बाळगता, पोएट्री लिहिता, स्टोरीज लिहिता, मग हे सगळं जे आहे ते तुम्हाला या इतक्या हेक्टिक स्केड्यूलमधनं काम करायला हेल्प करतं की, आणि तो पॅशन या सगळ्यामध्ये जोपासणं कसं जमतं? मस्त प्रश्न आहे, कसं आहे आमचं हे पॅशन, स्टोरी लिहिणं किंवा पुस्तकं वाचणं आणि त्याच्यातून काहीतरी नवीन निर्माण करणं, नवनिर्मिती करणे, हे एक आमच्या प्रोफेशनमधल्या एका प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं आहे, ही शिट्टी ही जी आहे आम्हाला, जी आतून वाटतं मला की जोपर्यंत मी एखादी छान गोष्ट लिहिली नाही आणि ती गोष्ट जसं आता आपलं कार्पेंट्रीच्या बद्दल झालं की त्याच्यावर जोपर्यंत ती पॉलिश होऊन निघत नाही, त्याच्या त्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स जोपर्यंत आपण करत नाही, कारण मी मुख्यतः इंग्रजीमध्ये लिहितो, जोपर्यंत ग्रामॅटिकल मिस्टेक्स आपण करत नाही, शब्दरचना जोपर्यंत तयार व्यवस्थित वाटत नाही, किंवा जो सीन आपण जो रीडर पुढे टाकायचा असतो तो जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ती माझ्या कम्प्युटरमधून एक तर त्याला सेंड नावाची बटनला क्लिक नाही होत, बरोबर, तर हे देखील हा एक भाग आहे की लिहिल्याने देखील खूप रिलॅक्सेशन मिळतं, माझ्या स्टोरीज वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागल्या, माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमधले असलेले अनुभव पेपरवर यायला लागले आणि हे अनुभव दे आर सो टचिंग, इतके बिलकुल हृदयाला भेडवणाऱ्या भेडसवणाऱ्या अशा काही काही गोष्टी होत्या,
या सगळ्या गोष्टींनी एक लिखाणाला एक वेगळी मजा येते. आणि जसं मी आत्ताच बोललो की हे प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं आहे, एक छान कथा लिहिण्यात आली की आपोआप रिलॅक्स होतो. रिलॅक्स आपल्या कथेतून समोरच्याला पण त्या इमॅजिनेशनच्या जर्नीमध्ये घेऊन. एक्झॅक्टली, ते जर झालं नाही तर सॅटिस्फॅक्शन असतं ना लेखकाला. बरोबर आहे, लेखकाला ते माहितीच असतं. मी पण आहो लेखक छोटासा. बट हे बरेचसे आर्ट तुम्ही बाळगून आहात आणि इतकं सगळं करतायत. आत्ताच्या युथला ते कदाचित पॉसिबल नसेल, कारण की तितका पेशन्स लेवल आहेच नाही. एक नाही झालं की सोडून दिलं, दुसरं नाही झालं की सोडून दिलं. असो, आत्ता तुम्ही एका वेगळ्या प्रोफेशनल लेवलवर आहात आणि तुमचा प्रोफेशनलिझम पण वेगळा आहे. मग असं कधी होतं का की जुने मित्र मिळाले तर मग आधीसारख्या गप्पा कराल, किंवा असं कधी झालंय की जसं आमच्या ह्याच्यात होतं की कुठे मित्र दिसला असं कधी झालंय ओपीडी मध्ये एखादी मित्र आलाय आणि मग एखादी भन्नाट किस्सा तिथून निघालाय. बरेचदा होतं असं, असं अनेकदा होतं. आता माझी शाळेतली एक मैत्रीण आली होती, ती बल्लारशावरून नागपूरला यायला निघाली होती. तिची फ्लाईट होती, परंतु ती अक्षरशः बिलकुल 10 मिनिटांसाठी मला येऊन भेटली. सोमवारचा दिवस होता. तर ती माझ्या खोलीत आली आणि माझं घर आणि दवाखाना एकच असल्यामुळे मला भेटून ती घरी गेली आणि मला म्हणे येऊ शकतो का म्हणे. मी सांगितलं, म्हटलं येतो म्हटलं. आणि मी तिच्यासोबत मागे वर गेलो तर माझ्या स्टाफने लगेच मागे सांगून दिलं की कमिशनरीन बाई आलेली आहे म्हणे, दिल्लीची आहे म्हणे, तुम्हाला थांबावं लागते. तर सगळे पेशंट अच्छा असं आहे का म्हणे, सगळे पेशंट्सनी देखील मान हलवली आणि डॉक्टर साहेबांना माफ केला. दुसरा प्रसंग असा होतो की बरेचदा डायरेक्ट कमिशनरीन, आता जरी हा शब्द असला नसला मला माहित नाही, पण त्यांनी तो इनोव्हेट केला, त्यांनी ते नवीन तयार केला कमिशनरीन. ओके. दुसरा प्रसंग असा होतो की जे गावातले जे शाळेतले मित्र असतात ते अनेकदा येतात, बरेचदा त्यांना फोन येतो. आता जर मला त्यांना सांगायचं झालं की मी आता खरंच रुग्णांच्या मध्ये अडकलेलो आहे, ऑपरेशन्स आहे, हे आहे, तर माझं एक अतिशय साधं असं एक स्टेटमेंट असतं, 5:30 वाजता ये, श्रीलंकेवरून कॉफी आलेली आहे माझ्या मित्राने आणलेली, आपण छानपैकी कॉफी पिऊया. म्हणजे कोडिंग लँग्वेज असते, कोडिंग लँग्वेज, की ही कॉफी प्यायला दे, वर्ल्ड बेस्ट कॉफी मिळेल म्हटलं तुला, तू माझ्याकडे ये. तर असं काही काही आम्हाला अशा हिंट्स द्याव्या लागतात. मग त्या कोडिंगला डिकोड पण करून ते करतात, 5:30 येतात लोक आठवा कॉफी विथ करण सारखं कॉफी विथ योगेश चालतो. 5:30 सरांच्या मित्रांनी श्रीलंकेवरून कॉफी. म्हणजे यांच्या बाबतीतच नाही, सगळ्यांच्या बाबतीतच हर एक फ्रेंड कमी नाव हे म्हणायला हरकत नाही. शेवटचा एक प्रश्न घेऊ. okay, okay. हा इंटरव्ह्यू आता जितके पण स्टुडंट बघत असतील जे मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन घेत असतील किंवा आता आता त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली असेल, त्यांना एक काय मेसेज तुम्हाला द्यावा वाटेल की फील्ड चूज करताना कसं करावं किंवा काय, जसं आता जस्ट नीटचा रिझल्ट सुद्धा लागला. खूप छान प्रश्न आहे. डॉक्टरी पेशा हा खूप सपाट्याने बदलत चाललेला आहे. 20 वर्षापूर्वी तो जसं डॉक्टर होते, आम्ही जेव्हा डॉक्टर झालो 91 आणि आताचा डॉक्टर, याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप सारे रेग्युलेशन्स आलेले आहे. गव्हर्नमेंटमधून पास झालेल्या डॉक्टरला रुरल सर्व्हिस करावी लागते, बॉन्ड्सवर सह्या कराव्या लागतात, खूप रिस्ट्रिक्शन्स आलेले आहे, कोचिंग क्लासेसच्या किमती न परवडणाऱ्या स्थितीमध्ये पोहोचलेले आहे, खूप सारं एज्युकेशनल कमर्शियलायझेशन चालू झालेलं आहे. आणि आजकाल नुसतं MBBS होऊन फॅमिली प्रॅक्टिस करणारे फार कमी राहिलेले आहेत. बरोबर. त्यामुळे MBBS नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर सुपर स्पेशलायझेशन आणि मग त्याला जर परदेशी जाऊन काही करायचं झालं तर त्याला इकडे सरकारने टाकलेले जे बॉन्ड्स असतात ते बॉन्डपासून मुक्ती व्हावी लागते. आणि लहानशा ठिकाणी किंवा मोठ्या ठिकाणी एखादा कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये अटॅच होण्यासाठी, जेव्हा तो अटॅच होतो त्यावेळेला त्याचं वय झालेलं असतं 35 आणि 40 मध्ये असतो तो, त्याला बायको असते आणि एखादा मुलगा असतो. तर इट इज अ व्हेरी टफ जर्नी. तर मला हेच म्हणायचं आहे
की डॉक्टरी पेशा हा बदलत्या काळानुसार बदलत चाललेला एक पेशा आहे. चॅलेंजेस नवीन 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 रोज येणार. पेशाही जरी तोच असला तरी डॉक्टर पेशंट रिलेशनशिप हे कायम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग हा एकमेव असा पेशा आहे, हा एकमेव असा प्रोफेशन आहे की जिथे तुम्ही सर्व्हिस देऊन देखील यू कॅन स्टील बी रिच, रिच इन फ्रंट ऑफ पीपल, इन फ्रंट ऑफ पेशंट्स, आणि तुम्हाला एक स्वतःचा एक वेगळा आनंद मिळेल. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना जर तुम्हाला झोपेची गोळी घ्यावी नाही लागली तर तुम्ही खरंच मोकळ्या मनाने रुग्णसेवा केली आहे असं मी समजतो. रिच बाय हार्ट अँड रिच बाय येस येस. पण सोबत सोबत एखादी पॅशन बाळगणं गरजेचं आहे. कारण इतकं त्यांना असं वाटतं ना आजकाल की फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यास असतो. आय नो आय नो. पण अवेन्यूज आजकाल इतके आहे, कुठे ना कुठे माइंडला डिस्ट्रॅक्ट करणं पण गरजेचं भरपूर आहे. मी आता जेव्हा म्युझिकचे व्हिडिओज बघतो त्यावेळेला इतके नवीन नवीन ग्रुप्स आलेले आहे, नवीन इन्स्ट्रुमेंट्स आहे, आणि इतके सुंदर वाजवणारे मुलं आहे जे डेडिकेटेड डेडिकेशननी कामं करतात. डान्सचे मुलं खूप छान आहे, डान्स मुलं मुली अरे इतकं सुंदर छान वाटतं माहिती आहे का. तर असं म्हणायला हरकत नाही. फक्त काय होतं, माझ्या वेळेला जे होतं त्यावेळेला मेडिसिन आणि इंजिनिअरिंग जे होतं ते क्षेत्र आता हळूहळू ओपन अप झालेलं आहे. जरुरी नाही की तुम्ही फक्त डॉक्टरच व्हायला पाहिजे किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे. आजच्या युगात तुम्हाला प्रचंड संधी आहे, सगळीकडे करायची संधी आहे. टेक्नॉलॉजी आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. तुम्हाला फक्त मनात इच्छा बाळगावी लागते की तुम्हाला कुठेतरी दवा धरून बसायचं आहे, जमेची बाजू पकडायची आहे आणि त्याच्यात यशस्वी व्हायचं आहे. सो सेल्फ कॉन्फिडन्स हा एक तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे आणि हे करणं आवश्यक आहे. डटेरो, मेडिसिन इज नॉट एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज नॉट मेडिसिन, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सोबत सोबत एक लाईफ एन्जॉय करणं पण तितकंच गरजेचं आहे. तेच आम्हाला सांगायचं होतं. तरी पण आपण थांबूया. आणि सर खरंच खूप खूप आभार आपले आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन आपण इथे आला. खरंच खूप खूप थँक्यू. थँक यू व्हेरी मच. होप की लवकरच परत भेटूया. मला फार आनंद झाला इथे येऊन तुमच्याशी बोलण्यात. बरेचसे माझ्या हिडन गोष्टी माझ्याकडून तुम्ही काढून घेतल्या व्यवस्थितरित्या. ज्या ज्या गोष्टी माझ्या स्मरणात नव्हत्या त्या या सगळ्या प्रसंगामुळे परत फ्रेश झालेल्या आहेत. आणि मला नक्कीच वाटतं की थोडंफार तुम्हाला नक्कीच आमचा हा टॉक आवडला असेल. आणि जसं बाबा म्हणतो, प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल. सर म्हणजे थांबूया. आणि मला वाटतं आपण यांची थोडी तरी सेकंड साईड अनकवर्ड करू शकलो. तर असंच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा अनकवर्ड द सेकंड साईड बाय बाबा.